नमस्कार मित्रांनो, रेषा आणि कोण या लाईन्स अँड अँगल्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेषीय कोणांच्या जोड्या आणि विरुद्ध कोणांवर आधारित काही प्रश्न सोडवले. आज आपण त्याच तथ्यांवरती काहीतरी चर्चा करूया आणि या विषयावर आपली पकड मजबूत बनवूया. चला सुरू करूया. दिल्या गेलेल्या विकल्पांमधील कोणत्या विकल्पासाठी दिलेली आकृती दोन रेषा दर्शवते? मित्रांनो, तुम्ही उत्तराचा विचार करताना व्हिडिओ पॉज सुद्धा करू शकता. या इथे AEB आणि CED रेषा कधी होऊ शकतात? जेव्हा समोरासमोरचे कोण विरुद्ध कोण म्हणजेच व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स असतील. आणि दिलेल्या विकल्पांमधील कोणता विकल्प विरुद्ध कोण दर्शवतो? हा आहे तिसरा विकल्प, जो सरळ सरळ म्हणत आहे समोरासमोरचे कोण AEC आणि कोण BED विरुद्ध कोण आहेत. जर तुम्ही दुसरा विकल्प बघाल तर त्याच्यात कोण BED कोण AED च्या दुप्पट म्हणजे 120° आहे. आणि पाहायचं झालं तर ह्या दोन्ही कोणांची बेरीज 180° होते. कोण AED अधिक कोण BED बरोबर 180°. यामुळे फक्त लक्षात येते की AEB एक रेषा आहे आणि ED एक किरण. आणि सर्वात पहिल्या विकल्पानेही हे ठरवता येत नाही की AEB आणि CED रेषा आहेत. चला मित्रांनो, घेऊयात पुढचा प्रश्न. दिलेल्या सूचनांनुसार आकृती काढा आणि प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा. चला सर्वात आधी रेषा AB आखून घेऊया. ही तुम्ही कशीही आखू शकता, पण रेषा PQ आखत असताना आपण कोणाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. रेषा अशा प्रकारे छेदायची आहे ज्यामुळे कोण AOP 70° कोण होईल, म्हणजे रेषा PQ अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला किरण OY आखायचा आहे, जो कोण AOQ चा समद्विभाजक आहे. म्हणजे किरण OY या कोणाला दोन समान भागात विभाजित करते. अजून आपल्याला कोण YOQ जाणून घ्यायचा आहे. हे काम तुम्ही स्वतःच करण्याचा प्रयत्न करा. या सत्रात फक्त इतकंच. आज आपण कोणांच्या जोड्यांशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा केली. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.